मी मराठा समाजाला न्याय देणार हीच मराठ्यांना खरी पावती आहे. आणि मी भारावून न जाता मराठा समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहून शिंदे साहेबांच्या मागच लागणार या आरक्षणात घेणार तुम्ही टेन्शन घेऊनच. मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी वागणार. तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार. साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं तुम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. सरकारच्या वतीनं तसा प्रस्ताव होता. मी सगळ्या समाजाला 3 दिवसापूर्वी विश्वासात घेतलं. या ठिकाणी 50,000 जास्त बैठकीला लोक होते. 50,000 सगळे मीडियाचे बांधव त्याला साक्षीदार आहेत. सगळ्यांना विचारलं होतं सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा आहे देऊ का. आणि दुसरं सरकार म्हणतंय आपण आमरण उपोषण मागे घ्या घेऊ का. तुम्ही ज्यावेळेस म्हणला सरकारला वेळ द्या उपोषण मागे घ्या ज्यावेळेस एकमतानं मला समाजानं सांगितलं त्याच वेळेस मी तो निर्णय घेतलाय 3 दिवसापूर्वी तुमच्या शब्दावरच. म्हणजे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. मी अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या. इथून पुढच्या काळातही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. तुम्हाला आरक्षणच मिळवून देणार या मतावरती या समाजाच्या प्रश्नावरती मी ठाम आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही. आणि आता लय माझ्या ध्यानात नव्हतं म्हणून ध्यान आलं दादा बरं का. लय आवड खेळ तुम्ही रे ती चिठ्ठी काढली येऊन बेजार करून टाकलं मला. काय चिठ्ठी आहे काय चिठ्ठी आहे मला रच्ची झोप येऊ नये ना ती रची रगा वाढायला लागली. सांगून टाकतो लगेच काय होतं त्यात कोणी परत ते कोण नेता कोण होता म्हणले तुम्ही कोणतरी होता त्याचं नाव सांगा मला. मी तसले धंदेच करत नाही. खानदानाच्या घरात जाऊन मला आलोय मी. खानदानी मराठा आहे कोणाच्या म्हणण्यावर मी आंदोलन मराठ्याचे करत नाही. कारण ती औलाद माझी नाही माझे ते तसलं रक्त नाही. त्याच्यात स्पष्ट आमच्या मागणीविषयी चर्चा होती की असा अशा स्वरूपाचा होतंय का. तर ते दादांनी आणि यांनी मला सांगितलं की हा ही अशी होती ते होतं. फक्त त्यांनी ती काढता ती डबल काढली त्यांनी हाताच्या राहून दिली सर. तीच चिठ्ठी आहे काही नाही. मी पारदर्शक माझ्या मराठा समाजासमोर मी माझ्या वाटमुळं माझी राग प्रांगोळी झाली तरी चालेल पण मराठा समाजाची कधीच गद्दारी करणार नाही. कोणी ना त्याला म्हणा या मराठा समाजाची गद्दारी करणार नंतर पण तू जर उघडा झाला तर राज्यात तुझा एकही पदाधिकारी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण मराठा समाजाच्या पोरांची तुम्ही घास करू नका. आमचा आरक्षणाचा तोंडाला घास आला आमच्या. तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकर आज 5 पिढ्यापासून मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झाले. तुमच्या राजकारणापाई माझ्या पोरांचा घात पाडू नका एवढं लक्षात ठेवा. कारण आम्ही त्या चिठ्ठ्यात फिट्ट्यात असले धंदे करत नाही. काय जे असं ते पारदर्शकपणानं समाजाच्या समोर काम करतोय. आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळाप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. सरकारला आम्ही मोठ्या मनाने वेळ दिलाय. आणि आता समाजाच्या वतीनं आणखीन 10 दिवस वाढून देतो. पण आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला काही आवश्यकता नाही. आरक्षण पाहिजे. काय अपेक्षा नाही माझ्या मराठा समाजाला. माझा मराठा समाज मला सांगताना इथं येऊन गेला. आतापर्यंत साहेब 17 लाखापेक्षाही लोक जास्त गेले असतील इथं भेटून. सगळ्यांचं म्हणणं आहे पाटील तुम्हाला वेळ द्या काही करा पण आपल्याला आरक्षण पाहिजे. ते द्या. मी समाजाला शब्द दिलाय. मी जीव गेला तरी चालत पाहिजे. तुमच्या पोराच्या पदरात आरक्षणच टाकून तो थांबत नाही थांबणार. आणि शिक्षण फट्ट्याचे धंदे आम्ही करणार का. उभे आयुष्याचे लाख रांगोळी केली मला आणखी माझा रानाचा बांध कुणाची सुद्धा माहित नाही. इतकं समाजासाठी रात्रंदिवस करतोय. माझा एवढा योगाने बाप इथं आला म्हणून माझं मोठे पण सांगत नाही. माझा बाप कष्ट करतो ना मला खाऊ घालतो नाही पट्ट्या. त्यांचे कष्ट केलेल्याचा खाऊन मी समाजाचं काम करतो. एक जण जर मला म्हणला तुला रुपये इकडे तिकडे फिरायला दिला नाही त्या दिवशी आत्महत्या करील. यातले चिट्ट्या फिट्ट्याचे कारण आम्हाला सांगत नाही कारण आम्हाला सहन होणार नाही. ते बेगले लोक असतील त्यांना ते सहन होईल. मी सहन करू शकत नाही कारण माझा उभा खानदान कष्टात गेलाय. म्हणून मी माझी एक समाजाला विनंती आहे तुमच्याशी तुमच्या प्रश्नावर मी एक इंचही मागं हटलो नाही हटणार नाही. तुमच्या हिताचाच निर्णय घेणार. पण शिंदे साहेब येईन म्हणले होते आणि तुम्हाला मार्गदर्शन करीन म्हणले होते त्या शब्दात ते खरे उतरले आणि मीही त्यांना आणूनच दाखवलो. कारण तुम्हाला विश्वास पटणं गरजेचं होतं. त्यांनी एकदा तुम्हाला प्रबोधन केलं
आमच्या समाजात आणखी नवीन चैतन्य निर्माण होणार होतं की हे चाललंय इकडंच मीडियावरती आणि भाषणातून. तर आता याच्यामध्ये 100% त्यांनी सांगितल्यावर समाजाला आणखीन आत्मविश्वास वाढणार आहे की आपल्याला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही कसलीही काळजी करू नका. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागं हटणार नाही आणि शिंदे साहेबांना सुद्धा हटवून देणार नाही. त्यांच्या मागेच राहणार मी. तुम्ही काळजी करू नका. आणि मलाही काही काम नाही. घुमरे मामा माहिती म्हणजे एकदा मी माघा लागलो कसा माघा लागलो. तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांच या ठिकाणी आल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दादा दानवे या ठिकाणी आलेत. सामंत साहेबजी आलेत. अर्जुन भाऊजी खोतकर हे सतरदा आपण राज्यसभेतून आशिया बोलवतील. त्यांना काय तुला ना आम्हाला मिळाला ना काय चाललंय पण चालला आलाय घडून तुमच्या मुळात आहे. आमचा असं बरं लय देव पळत रात्री देव. माझे सरपण आलेत कारण आमच्या गावात आलेत आमच्या समाजाकडे आलेत. समाजाचं आमचं कर्तव्य आहे त्यांचा मान सन्मान करणं आणि त्यांना त्यांनी आल्याबद्दल मान्य करून घेणं याला आंदोलक म्हणतात. आता आंदोलकाकडे आल्याच्या नंतर पाठिंबा कुणी दिला साथ दिली तर ते मोठ्या मनाने मानावं लागतं. त्याला आंदोलक म्हणतात. विरोधाला विरोध करायचा म्हणून मी काम करत नाही. मी दिलं तर सन्मानच करतो नाही दिलं तर विरोध भी करतो. विरोध करतो भांडतो पण आणि सन्मान पण करतो कारण त्याशिवाय कोणाला भांडणार आम्ही दुसऱ्या. यात आज नाव सांगत राहिली इकडे बाजू राहिली थांबा. हे मी काल आपले साक्षीदार होते तुमचे साहेब मान्य विके साहेबजी टोपे साहेब आणि मामा मामाची तर लई फजिती केली मी 2 वर्षात आणि आणखीन करणार आहे. आता सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आणखीन कोणाला बरेच कलेक्टर साहेब आहेत सर आहेत एस पी साहेब आल्यापासून आमचं चांगलं सुरू लागले साहेब. खूप बदल केला त्यांनी नाही तर पहिले वातावरण बिघडलं होतं. आम्हाला कुणी कुठे होतं त्यांनी सगळं बंद केलं. त्यांनी वातावरण दिलं चांगलं केलं एकदम बेस्ट केलं. आता पण आमचे काही पोर आणखीन दवाखाने आहेत साहेब त्यांच्याकडं तुम्ही पर्सनल लक्ष घालायचं सांगा कारण मुंबईमध्ये आत्ता हे ॲडमिट होते. आत्ता त्यांना जर आपल्या सहायता निधीतून त्यांना हे करता आलं त्यांचा खर्च ते आणि ते तर खूप बरोबर ही काय मागणी नाही आमची परंतु त्या पोरांना खूप त्रास आहे. ॲडमिट केलेले त्याचा पर्सनल तुम्ही लक्ष घाला आणि हो त्यांच्याकडे लक्ष देत नाही असं काहीतरी काल फोन आहे. तुम्ही जर पर्सनल लक्ष घातलं तर तर आपल्या मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी स्वतः साहेब आलेत. त्यांना 2 कमेंटमेंट केल्या होत्या त्या आपण दिल्यात. दादाला जे रात्री बोललो त्याला जे बोललो पण बोललो माझे साहेबांना त्याच्यावरती आपण काम येत आपण बदलणार नाही. आम्ही 1 महिना तुम्हाला काहीही म्हणणार नाही. सुद्धा राहणार नाही. फोन बिन आणखीन 10 दिवस वाढून दिले आम्ही शिंदे साहेबांना फक्त शिंदे साहेब आल्याबद्दल नाही आमचा जीवच आहे तुमच्या. खरं सांगतो तुम्ही जर म्हणले ना तुम्हाला तुम्ही जर म्हणले साहेब मी आणखीन हे बघा 12 वर नाही गेलो. मी समाजाच्या प्रश्नाशी लय प्रामाणिक 12 वर नाही गेलो. तुम्ही जर आणखीन म्हणले ना की आणखीन 7-8 दिवस देवाला तरी वाढणार नाही तरी देईन पण मला आरक्षणच पाहिजे. हे मात्र खरं मला पाहिजे माझ्या महाराष्ट्राला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुम्ही ऐकतोवर आम्हाला असे नाही तर आमचं काही खरं नाही. मग तुम्हाला आरक्षण द्यावाच लागल. मराठा समाजाच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती करू शकतो. आम्हाला टिकणारं आरक्षण द्या. महाराष्ट्राच्या मराठा समाजाला सर सकट करून मी तात्पत्र द्या एवढीच विनंती करतो. आणि आता साहेबाकडे देतो जय हिंद जय महाराष्ट्र.